नमस्कार मंडळी मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या 6व्या राशीची, म्हणजे कन्या राशीची. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह हे व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत, अवश्य पहा. या मार्च 2024 साठी कन्या राशी काय सांगते. मंडळी, हे राशी भविष्य आपण चंद्र राशीनुसार नेहमीप्रमाणे माहिती करतोय. तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही. कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत, आपल्या मूळ कुंडलीमधले कोणते ग्रह शुभ आहेत, कोणते अशुभ आहेत, कोणत्या ग्रहाची दशा, महादशा, अंतर्दशा सध्या आपल्याला सुरू आहे, त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतात हे विसरून कधीच चालणार नाही. परंतु महत्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ परिणाम जे ढोबळ प्रमाणामध्ये ते मात्र निश्चित अनुभवायला मिळतात आणि त्यानुसारच आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं व्यवस्थित परिपूर्ण असं नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार शुभ आणि अशुभ दिवस या महिन्यातले कोणते राहतील, तर शुभ परिणाम वाढवणं, अशुभ परिणाम कमी करणं यासाठी या महिन्यात आपल्याला कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय शेवटच्या भागात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे नवीन वर्ष 2024 आपल्या राशीसाठी कसं राहणार आहे आणि कसं राहणार हे नवीन वर्ष मुलांकानुसार 1 ते 9 जन्मतारखेनुसार याचे सुद्धा व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत. त्या सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, अवश्य हे सगळे व्हिडिओ पहा आणि या संपूर्ण वर्षाचं सुंदर असं आरेखन नियोजन करा. आणि हो, वास्तू, ज्योतिष, साधना, उपासना, मंत्र, अध्यात्म यांच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळतं. तरच चला माहिती करून घेऊया मार्च 2024 कन्या राशीसाठी काय सांगतोय. आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध हा या महिन्यामध्ये 7 तारखेपर्यंत येतो आहे आपल्या राशीच्या 7व्या घरात, किंवा आहेच तो 7व्या घरात या त्याच्या आणि मीन त्याच्या राशीमध्ये 7 तारखेनंतर. परंतु बुधग्रहाची शुभदृष्टी आपल्या स्थानावर म्हणजेच आपल्या कन्या राशीवर पडत असल्यामुळे आपल्यासाठी मात्र त्याची दृष्टी शुभ राहील. कारण आपल्या राशीवर पडणारी ही बुधग्रहाची शुभदृष्टी 7 तारखेनंतर आपल्या बोलण्यातली ताकद, बोलण्यातून समोरच्या व्यक्तींवर पडणारा प्रभाव वाढवणारी राहील. तसेच आपल्या कार्यातील आत्मविश्वास वाढवायला सुद्धा मदत करेल. बौद्धिक विकास साधायला, आपली लोकप्रियता वाढवायला या बुधग्रहाची प्रथम स्थानावर म्हणजेच आपल्या कन्या राशीवर पडणारी दृष्टी शुभ राहते. आपण या काळामध्ये आपलं प्रेझेंटेशन अत्यंत प्रभावी आणि यशस्वीपणे सादर करू शकाल. ज्यांना या काळात नोकरीसाठी इंटरव्ह्यूज द्यायचे आहेत त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी निश्चितच शुभ प्रभाव वाढवणाऱ्या राहतील. जी मंडळी मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, ब्लॉग रायटर्स, कंटेंट रायटर्स, टूर्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया अशा क्षेत्रामध्ये किंवा अशा संदर्भात कार्यरत आहेत त्यांना आपल्या कामात वाढ करायला, नवीन प्रोजेक्ट सुरू करायला खूप चांगली मदत होईल. तसेच भाषेचा अभ्यास आणि त्यातून होणारं आपलं करिअर यासाठी अवश्य या बुधग्रहाच्या शुभदृष्टीचा लाभ आपल्या राशीला होताना दिसतो आहे. नवीन लोकांशी संबंध वाढवायला, तसेच काही नवीन ठिकाणी नवीन संबंध स्वतःहून तयार व्हायला सुद्धा या बुधग्रहाची शुभदृष्टी काम करेल. त्यामुळे जी मंडळी व्यवसायात आहेत त्यांना आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्याची संधी, ॲडव्हर्टिजमेंट या काळात सोडता कामा नये. बुधग्रहाचं 7व्या घरातील गोचर भ्रमण आणि तेही त्या ठिकाणी असलेल्या राहू ग्रहाबरोबर होणार आहे. अशी राहू आणि बुधग्रहाची युती आपल्याला आपल्या चुकीच्या गोष्टींची जाणीव करून द्यायला सुद्धा मदत करेल. पण मंडळी काय असतं, बऱ्याचदा कळतं पण वळत नाही अशी काही अवस्था निर्माण होऊन आपण त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत असतो, असा काहीसा अनुभव सुद्धा, म्हणजे कळतंय की आपलं चुकतंय तरी सुद्धा या महिन्यात तसा अनुभव येईल. पण आपण हे आधी जाणून घेतोय ना, त्यामुळे सावधानता ठेवा. विशेष करून व्यावसायिक मंडळींनी या बाबतीत काळजी अवश्य घ्या, नाहीतर व्यवसायात कारण नसताना नुकसान सोसावं लागेल. म्हणजे मागे ज्यामुळे नुकसान झालेलं आहे त्या रिपीटेड गोष्टी या काळात मात्र आवर्जून टाळा, लक्षात येतील, लक्ष द्या. हा बुधग्रह या काळामध्ये मीन या त्याच्या नीच राशीमधून गोचर भ्रमण करतोय, त्यामुळे व्यावसायिक निर्णय भावनिक होऊन बिलकुल घेऊ नका, तर अतिवृत आत्मविश्वास ठेवून कार्याच्या संदर्भात समोरच्याला शब्द देणं सुद्धा टाळा. थोडक्यात काय, या काळामध्ये आपल्या बोलण्यावर, आपल्या निर्णयावर आणि व्यावहारिक पातळीवर निर्णय घ्यावे लागतील आणि संयम ठेवावा लागेल. 7व घर हे वैवाहिक जीवनाचं असल्यामुळे आपल्या वैवाहिक जोडीदाराबरोबर शुल्लक कारणांवरून वाद तसेच गैरसमज सुद्धा टाळायचे आहेत. शुक्रग्रहाची 7 विवाह इच्छुक मंडळींना चांगले परिणाम देणारी असली तरी विवाहाचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सगळ्या बाजूंनी विचार करूनच आपल्याला संबंध जोडावे लागतील आणि विवाहाचा निर्णय पक्का करावा लागेल. या महिन्यात पहिल्या आठवड्यात 7 तारखेपर्यंत शुक्र राशीला 5वा मंगळ ग्रहाबरोबर युतीमध्ये राहतोय.
आणि त्यानंतर शुक्रग्रह शनीबरोबर 6व्या घरामध्ये युती करतोय, जे आपल्यासाठी प्रेमसंबंध आर्थिक लाभ यासाठी भाग्यकारक राहील. कारण शुक्रग्रह आपल्या राशीसाठी भाग्येश ग्रह आहे, तर शनिग्रह हा पंचमेश या शुभस्थानाचा ग्रह आहे. त्यामुळे ही शनी शुक्रग्रहाची युती आपल्याला भाग्याची अनुभूती द्यायला मदत करेल. अर्थात मगाची काळजी मात्र घ्यायला विसरू नका. पंचम स्थाने विद्या अभ्यासाचं स्थान असल्यामुळे विद्यार्थी वर्गाला सुद्धा ह्याचे जे परिणाम आहेत ते शुभ राहतील. हा शुक्र आणि शनी तसेच पंचम स्थानातील मंगळ ग्रह यांचा शुभ संयोग देश विदेशात शिक्षणाची, नोकरी, व्यवसायाची संधी द्यायला मदतगार ठरेल आपल्या बाजूने. तेव्हा अशा काही प्रयत्नांमध्ये आपण असाल तर आपले प्रयत्न मात्र अवश्य वाढवा. योग्य लोकांच्या गाठीभेटी घ्या, योग्य मार्गदर्शन घेऊन व्यवस्थित नियोजन करून ठेवून नंतर निर्णय घ्या. हे सगळं सांगण्याचं कारण काय, तर राशीला 1 मे पर्यंत गुरुग्रह 8वा आहे, ज्यामुळे बऱ्याचदा जमून आलेली काही कामना गुरुचं प्राबल्य नसल्यामुळे बंद पडतं, तेव्हा अवश्य काळजी घ्या. कन्या राशीसाठी मंगळ ग्रह अष्टमेश आणि पराक्रमेश ग्रह असून मंगळ ग्रह उच्च राशीमधून कुंडलीच्या पंचम स्थानातून मकर राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे 15 मार्च पर्यंत, ज्यामुळे काम करण्याच्या पद्धतीमध्ये अत्यंत सकारात्मक बदल होताना या काळात दिसतील. कामासाठी लागणारं धाडस, आत्मविश्वास बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाढून काही महत्त्वाच्या आणि कठीण वाटणाऱ्या कामांना सुद्धा आपण सहज पूर्ण करण्याचं, स्वीकारण्याचं धाडस याच काळात दाखवू शकता. या काळामध्ये आपल्याला आपल्या भावंडांची साथ खूप सुंदर मिळेल. मंगळ ग्रह आपल्या राशीचा अष्टमेश ग्रह असल्यामुळे सासूरवाडीच्या लोकांकडून सुद्धा मानसन्मान आणि आपल्या कामाचा योग्य साथ आणि सहकार्य मिळायला मदत होईल. मंगळ पंचम स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे विद्यार्थी वर्गाला विद्या अभ्यासात यश प्राप्तीसाठी अनुकूलता दाखवतो आहे. विशेष करून इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोबाईल, मेडिकल अशा क्षेत्रात शिक्षण घेण्याच्या आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना हा विशेष लाभ मिळवून देईल. तर कन्या राशीच्या आपल्या पालकांना, म्हणजे जी पालक मंडळी आहेत कन्या राशीची, त्यांना आपल्या मुलांच्या प्रगतीचा चढता आलेखाचा आनंद सुद्धा मिळेल. नवनवीन ठिकाणी प्रवासाचे योग या काळात आपल्या उत्साहात आणि आनंदात भर टाकतील. हा कालखंड आपल्या कार्याच्या निमित्ताने आपला गुणगौरव सुद्धा वाढवणारा राहणार आहे. काही मानसन्मान सुद्धा या काळामध्ये आपल्याला त्या योगे मिळताना दिसतील. मात्र या काळात वाहन चालवताना जरा जास्त काळजी घ्या आणि जनावरांपासून सांभाळा. एखाद्या नवीन जागेमध्ये वावरताना माहिती घेऊनच व्यवहार करा. नवीन जागेत गुंतवणूक करण्यासाठी काळ लाभाचा आहे. तसेच ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये अचानक धनलाभाचे योग आहेत त्यांना याच काळात धनलाभ होण्यासाठी मंगळ ग्रह अतिशय उत्तम सहाय्य करताना दिसतो आहे. मंगळ ग्रहाचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी मंगळवारच्या दिवशी गायीला जमलं तर गुळाचा घास द्या आणि ओम हनुमंताय नमः या मंत्राचा जप मुद्दाहून आवर्जून करा. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची माहिती घ्या आणि आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे जे मार्गदर्शन कुंडली केलं जातं आपल्याला ते फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असतो, त्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा अनेक जण हे मार्गदर्शन घेतात, आपणही सहज घेऊ शकता. यासाठी संपर्क नंबर आहे 9892156163. थंबनेल मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. शेअर मार्केटमध्ये या महिन्यात IT, केमिकल, इंजिनिअरिंग, पॉवर, इन्फ्रा, फायनान्स, एंटरटेनमेंट, ऑटो, स्टील हे सेक्टर जरा विशेष फायद्याचे राहतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना फायद्याचाच राहणार आहे, त्यामुळे अवश्य लक्ष द्या. मुलांच्या नावाने नवीन गुंतवणूक सुरू करण्यासाठी सुद्धा हा महिना लाभाचा राहणार आहे. तर मंडळी ही होती या महिन्यातल्या महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची परिस्थिती, स्थिती आणि त्याचे आपल्या राशीला मिळणारे परिणाम. आपण या मासिक राशी भविष्य मंडळी जेव्हा ऐकतो सांगतो तेव्हा चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं असतं. कारण चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत, एका घरातून दुसऱ्या घरात गोचर भ्रमण करतो तो कालखंड फार कमी असतो. अगदी 2.25 दिवसांनी चंद्र आपली राशी आणि घर बदलत असतो आणि याचमुळे या संपूर्ण महिन्यामध्ये चंद्र सगळ्या 12 राशीतून आणि सगळ्या 12 घरातून भ्रमण करत असतो. परंतु हे चंद्राचं गोचर भ्रमण राशीच्या 6व्या, 8व्या आणि 12व्या घरात असतो ना, तेव्हा जरा जास्त काळजी घ्यावी लागते आपल्या आरोग्याची, आपल्या विचारांची, आपल्या कार्याची आणि एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाची सुद्धा. आणि ही काळजी जी घ्यायची आहे आपल्याला या महिन्यात, ती म्हणजे मार्च महिन्यातल्या 9, 10, 13, 14, 22, 23 या तारखांना. आणि हो, या काळात थोडंसं आपलं
डोकं शांत राहील, मानसिक शांतता लाभेल याची सुद्धा काळजी घ्या. चंद्राचं गोचर भ्रमण मात्र आपल्या राशीला असणारे या महिन्यामध्ये 1 ते 8, 11, 12, 15 ते 21 आणि 24 ते 31 या तारखांना. त्यामुळे काही महत्त्वाची मौल्यवान गोष्टींची खरेदी, महत्त्वाचे निर्णय अवश्य प्लॅनिंग करू शकता या तारखांना. या महिन्यामध्ये ग्रहाचे शुभ परिणाम वाढवण्याकरता विष्णू सहस्त्र नामावलीचा पाठ अवश्य बुधवार आणि एकादशीला करा, शक्य झालं तर रोज करा. आणि बुधासाठी आपल्या महाविष्णूंची जी मंत्र साधना आहे ती म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम गुरवे नमहा, ह्या दोनही मंत्रांचा जप एक माळ अवश्य करा. तर ही होती आपल्या कन्या राशीची मार्च महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली ना आवर्जून कळवा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं आणि ह्या सगळ्या स्तोत्र आणि मंत्रांना वापरायचं कसं, कुठल्या पद्धतीने त्याचा वापर करायचा, याचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाचा नंबर 9892156163 यावर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्रसार परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ 151 रुपये फोन पे करून मागवू शकता. तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी हे सुद्धा मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती अवश्य देऊ शकता. तर मंडळी असा आहे या कन्या राशीचा मार्च महिन्यातला प्रवास. पुढच्या भागात माहिती घ्यायला विसरू नका. कन्या राशीनंतर येणारी शुक्र ग्रहाची तुळ राशी, मार्च महिना तिच्यासाठी कसा असेल, मंडळी कळावे लोभ असावा. धन्यवाद.